विद्यार्थी मित्रांनो, मागील घटकामध्ये आपण पाहिलं की प्रादेशिक पक्षांचा प्रवाह कसा बदलत गेला. फुटीरतावाद्यापासून स्वायत्ता आणि स्वायत्तापासून मुख्य राष्ट्रीय प्रवाहात येत गेलेले हे प्रादेशिक पक्ष, या प्रादेशिक पक्षांची आपण आता माहिती घेणार आहोत. भारतामध्ये अनेक प्रादेशिक पक्ष आहेत. सगळ्याच प्रादेशिक पक्षांची माहिती आपण पाठामध्ये घेऊ शकत नाही, परंतु काही प्रातिनिधिक स्वरूपात काही प्रादेशिक पक्षांची माहिती आपण घेणार आहोत. यातला पहिला प्रादेशिक पक्ष आहे शिवसेना. निश्चितच महाराष्ट्रात स्थापन झालेला शिवसेना हा 1966 प्रमुख राजकीय पक्ष म्हणून महाराष्ट्रात निर्मितीस आला. मराठी माणसांच्या हक्काची जपणूक, मराठी भाषा हीच आपली अस्मिता आणि आपल्या संसाधनावरती, आपल्या रोजगारावरती आपल्याच भाषेच्या लोकांचा, आपल्याच मराठी माणसांचा हक्क राहावा म्हणून परप्रांतीय लोकांना असलेला विरोध, हे शिवसेनेचे महत्त्वाचे उद्दिष्ट आपल्याला लक्षात घेता येतील. 1995 शिवसेनेने भारतीय जनता पार्टीशी युती करून महाराष्ट्रात सर्वात प्रथम हा पक्ष सत्तेत आला आणि 2000 निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सत्तेत सहभागी झाला. आणि आज महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षाची आघाडी करून शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात आहे. यानंतर मित्रांनो, प्रादेशिक पक्षामध्ये आपण पंजाब या राज्यातील महत्त्वाचा प्रादेशिक पक्ष शिरोमणी अकाली दल याची माहिती घेणार. पंजाबमधील हा महत्त्वाचा प्रादेशिक पक्ष असून याची स्थापना 1920 झाली. धार्मिक आणि प्रादेशिक अस्मिता जोपासणे या गोष्टीला शिरोमणी अकाली दलने सुरुवातपासून, स्थापनेपासून प्राधान्य दिलेलं आहे. आणि हा शिरोमणी अकाली दल पंजाबमधील सत्तेत, अनेक वर्ष सत्तेत राहिलेला पक्ष शिरोमणी अकाली दल आहे. मित्रांनो, महाराष्ट्रात आणि पंजाबमध्ये जसे प्रादेशिक पक्ष आहे, तसे जम्मू आणि काश्मीरमध्ये जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स नावाचा एक प्रादेशिक पक्ष, ज्याची स्थापना 1932 झाली. काश्मीरी जनतेच्या हितसंबंधाचा पाठपुरावा आणि स्वायत्ता जोपण्यासाठी ह्या नॅशनल कॉन्फरन्सने आपले उद्दिष्ट ठेवले आणि राष्ट्रीय काँग्रेससोबत या नॅशनल कॉन्फरन्सने जम्मू काश्मीरमध्ये आणि केंद्रातसुद्धा अनेक वेळा सत्तेत सहभागी झाले आणि घटक पक्ष म्हणून महत्त्वाची भूमिका घेतली. आसाम गण परिषद हा सुद्धा भारतातील एक प्रमुख प्रादेशिक पक्ष आहे. 1985 सरकारबरोबर वाटाघाटी ज्या झाल्या, जो आसाम करार नावाचा करार झाला, त्या कराराच्या माध्यमातून 1985 आसाम गण परिषद ह्या प्रादेशिक पक्षाची स्थापना झाली. निर्वासित, जे आसाममध्ये निर्वासितांचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, तो प्रश्न सोडवणे, आसाम राज्याची सांस्कृतिक, भाषिक आणि सामाजिक याचं जे वेगळंपण आहे ते वेगळंपण जोपासणे, आर्थिक विकासाचा प्रयत्न करणे, अशा प्रकारचे ध्येय धोरणे ही आसाम गण परिषदने आपल्या पक्षाचे ठेवलेले आहेत. आसाम गण परिषद हा आसामच्या राजकीय सत्तेतील महत्त्वाचा केंद्र असलेला पक्ष आहे आणि अनेक वर्ष सत्ता या आसाम गण परिषदने आसाम या राज्यामध्ये सत्तेत स्थापन केलेली आहे आणि सत्तेत सहभागी झालेला आहे. मित्रांनो, दक्षिण भारतामध्ये सुद्धा प्रादेशिक पक्ष, अनेक प्रादेशिक पक्ष आहेत. त्यातला महत्त्वाचा पक्ष आहे द्रविड मुन्नेम कळघम. मित्रांनो, ब्राह्मणेतर चळवळी या दक्षिण भारतामध्ये 1920 ज्या सुरू झाल्या, या ब्राह्मणेतर चळवळीमधूनच या चळवळीचं रूपांतर द्रविड मुन्नेम कळघम या राजकीय पक्षात झालं. 1944 जस्टिस पार्टी द्रविड कळघम म्हणून ओळखायला लावू लागली आणि 1949 यातून एक गट बाहेर पडला आणि त्याने द्रविड मुन्नेम कळघम नावाचा पक्ष स्थापन केला. हा पक्ष 1949 स्थापन झाल्यानंतर काही कालखंड हा पक्ष दक्षिण भारताच्या राजकीय पटलावर महत्त्वाचा पक्ष म्हणून मानला जाऊ लागला. मात्र यातून सुद्धा 1972 अजून एक गट वेगळा पडला आणि त्या गटाने द्या अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम नावाची पक्षाची 1972 स्थापना केली. तामिळ अस्मिता जोपासणे हा ह्या पक्षाचा प्रमुख अजेंडा आहे.
आणि तामिळ लोकांची अस्मिता जोपासत या पक्षाने केंद्राच्या आघाडीतही अनेक काळ सत्तेत भोगला, सत्तेत सहभाग घेतला आणि अनेक वर्ष राज्यात आणि केंद्रात हा पक्ष घटक पक्ष म्हणून सत्तेत होता. सर्व स्तरावरील मतदारांचा या पक्षाला पाठिंबा आहे आणि दीर्घकाळ सत्तेत राहिल्याने आपल्या द्रविड अस्मितेशी जोपासणाऱ्या अनेक योजनांचा ह्या पक्षाला योजना राबवण्यात ह्या पक्षाला यश आलं आहे. अशा पद्धतीचे अनेक प्रादेशिक पक्ष आपल्या देशामध्ये आहेत. इतर प्रादेशिक पक्षांची आपण माहिती, महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्रामधील प्रादेशिक पक्ष आहे, शेतकरी कामगार पक्ष आहे, भारिप बहुजन महासंघ नावाचा प्रादेशिक पक्ष आहे, भारतीय रिपब्लिक पक्ष, समाजवादी पक्ष, बहुजन विकास आघाडी, ऑल इंडिया मजलिस ई इत्तेउल्लाह मुस्लिम, जनसुराज्य शक्ती, लोकसंग्राम, स्वाभिमानी पक्ष, अशा प्रकारचे पक्ष महाराष्ट्रात सुद्धा प्रादेशिक स्वरूपाचे प्रादेशिक पक्ष म्हणून आपल्याला माहीत आहेत. अशा पद्धतीच्या इतर राज्यातील प्रादेशिक पक्षांची सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आपण माहिती घेऊ शकतात. धन्यवाद.